नमस्कार, अंजनी फूड स्टॉफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रव्याचे मिक्स भाज्या घालून झटपट होणारे अप्पे करणार आहोत. सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ही एक उत्तम रेसिपी आहे. नाश्त्यासाठी अशाच झटपट होणाऱ्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर हव्या असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी तुम्हाला हव्या असणाऱ्या रेसिपीज करण्याचा नक्की प्रयत्न करेन. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये अर्धा कप दही काढून घेऊया. हे दही जर आपण घोटून घेऊया, दही थोडं घोटून झाल्यानंतर त्यात थोडं पाणी घालून आणखीन घोटून घेऊया. तुम्ही इथे ताकाचा वापर केला तरीही चालू शकतं. आता यात आपल्याला एक कप रवा घालायचा आहे. इथे मी जाड रवाच घेतलेला आहे. हा रवा छान ह्याच्यात एकजीव करून घेऊया. इथे आणखीन थोडं पाणी घालून मिश्रण एकजीव करूया. इथे आता इतपत पातळ झाल्यानंतर मिश्रण आपल्याला हे मिश्रण फुलण्यासाठी ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनटं जवळजवळ हा रवा आपण असाच ठेवूया. त्यानंतर आपल्याला जसं लागेल तसं पाण्याचा वापर करून आणखीन थोडं मिश्रण पातळ करून घ्यायचं आहे. आता आपण रवा दह्यात भिजत घातलेला आहे तोपर्यंत एक चटणी करून घेऊया. त्यासाठी मी इथे 1/2 कप ओलं खोबरं घेतलेलं आहे. ही डाळवं घेतलेली आहे. चिवड्याची डाळ जी असते ती 1/2 कप घेतलेली आहे. कढीपत्त्याची पानं आहेत थोडी, हे 1/2 इंच आल्याचा तुकडा आहे आणि थोडे मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत. तर हे आपण सर्व मिक्सरला लावायचं आहे. खोबऱ्यात इथे मी चवीनुसार मीठ घालायचं आहे. 2 चमचे साखर घालते आणि 1/2 लिंबू पिळून घालायचा आहे. आता ही चटणी आपली तयार आहे. ही काढून घेऊया. या चटणीला आपण एक फोडणी देऊया. इथे मी फोडणीसाठी थोडं तेल तापवून घेतलेलं आहे. त्यात आपण सुक्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आहे. थोडा कढीपत्ता, थोडी मोहरी घालते, आणि हिंग. ही मस्त फोडणी झालेली आहे. आता ही अप्प्यांसोबत खाण्यासाठी आपली चटणी रेडी आहे. आता इथे 20 मिनटानंतर पाहिलं तर रवा छान अगदी फुललेला आहे. आता ह्यात आपल्याला आणखीन थोडं पाणी घालून ॲडजस्ट करायचं आहे. आता इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. एक कांदा आहे बारीक चिरून घेतलेला, एक टोमॅटो, एक गाजर घेतलेला आहे चिरून, कोथिंबीर आहे आणि थोडी हिरवी मिरची घेतलेली आहे. तर या सर्व भाज्या आपण घालून घेऊयात. आता या भाज्यांव्यतिरिक्त तुम्हाला आवडीनुसार दुसऱ्या भाज्याही तुम्ही घालू शकता, जसं की फरस पी किंवा ग्रीन पीस, या भाज्याही आपण घालू शकतो. या सर्व भाज्या एकजीव करून घेऊयात अगदी. यात आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि मी इथे 1 टीस्पून बेकिंग सोडा घालते. तर व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपण अप्पे करायला घ्यायचे आहेत. आता हे मिश्रण खूप पातळही नाही करायचं आहे आणि खूप जाडसरही नाही ठेवायचं आहे. खूप जर पातळ केलं तर अप्पे अगदी फुलणार नाहीत, तर ती बसले जातील. आणि जर मिश्रण जर अगदी घट्ट असेल तर अप्पे कोरडे होतील, आतून अगदी सुकेच असे राहतील, अगदी स्पंजी बनणार नाहीत. आणि बेकिंग सोडा आपण घातलेला आहे त्याच्यामुळे अप्पे हलके आणि स्पंजी बनणार आहेत. तर हे पहा, इतपत मिश्रण हे चमच्याने जसं अगदी पडतं आहे त्याप्रमाणे फ्लोई ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकता इतपत मिश्रण आपल्याला पाणी घालून ॲडजस्ट करायचं आहे. तर ह्याच्यात गाजर तुम्ही किसून घातलं तरी चालेल, मिरची वाटून घातली तरीही चालेल. तर भाज्यांचं प्रमाण किंवा भाज्या कुठल्या घ्यायच्या ते आपल्या आवडीवरती आहेत.
आता हे मिश्रण आपलं रेडी आहे. आता आपण अप्पे करायला घेऊयात. आता इथे मी अप्पे पात्र गरम करायला ठेवलं होतं, हे छान आता गरम झालेलं आहे. आता या प्रत्येक कप्प्यामध्ये आपण थोडं थोडं तेल सोडायचं आहे. कमीत कमी पाऊस आमचा तरी तेल लागतं प्रत्येक कप्प्यात. जर हे भांडं तुमचं नॉनस्टिकचं असेल तर तेल कमी लागेल, पण हे माझ्याकडे भिडाचं आहे त्यामुळे हे थोडं तेल जास्ती लागतं. तर इथे गॅस मी मीडियम टू हाय फ्लेमवरती ठेवलेला आहे. आता या प्रत्येक भांड्या कप्प्यामध्ये आपण मिश्रण घालून घ्यायचं आहे. आता हे अप्प्यांचं मिश्रण घालून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनटं आपल्याला अप्पे शिजवून घ्यायचे आहेत. आता 3-4 मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूया. हे बघा छान अगदी फुललेले आहेत अप्पे. आता आपण हे उलटवून घ्यायचे आहेत. हे बघा व्यवस्थित अगदी सुटले जात आहेत. ते एक साईड छान अगदी शेकली गेली आहे. आता दुसऱ्या साईडने ही छान शेकून घेऊयात. आता 2 मिनिटासाठी आप्पे दुसऱ्या बाजूनेही शेकून घेऊयात. वाटल्यास तुम्ही थोडंफार तेल सोडू शकता, नाही घातलं तरी चालेल. तसंही अगदी व्यवस्थित शेकून नि. आता 2 मिनिटानंतर आपण उलटवून पाहूया. दुसरी ही साईड व्यवस्थित शेकली गेली आहे. हे आप्पे आता आपले रेडी आहे. छान वरून अगदी कुरकुरीत आतून सॉफ्ट असे झालेले आहेत. तर हे आपण काढून घेऊया. असेच आपण आता दुसरे अप्पेही घालून घेऊया. पुन्हा प्रत्येक वेळी थोडं थोडं तेल घालायचं आहे. अशा प्रकारे आता हे आपले झटपट रव्याचे अप्पे तयार आहेत. त्याच्यासोबत आपण ही केलेली चटणी घेऊयात. आणि बघा खूप छान झालेले आहेत, अगदी एकदम मऊ सॉफ्ट असे. आणि हे पहा अगदी छान बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे झालेले आहेत. एक मी तुम्हाला फोडून दाखवते. हा पहा एकदम सॉफ्ट असा आहे, अगदी अप्पे तयार आहेत. आणि हे आपण मिक्स व्हेज म्हणजे अगदी भाज्या सगळ्या घातल्यामुळे हे हेल्दीही तेवढेच झालेले आहेत आणि पटकन होणारे असे आहेत. नाश्त्यासाठी झटपट रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही जरूर करून पहा. आणि ही झटपट अप्प्यांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज शेअर, लाईक आणि कमेंट करा. आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.